तिथे असायला हवंस. ऑफकोर्स सर. आपल्या कंपनीचा सीईओ डिक्लेअर होणार आहे आणि मी तिथे नसणार, हाऊ इज दॅट इवन पॉसिबल? ठीक आहे, वेळ ठरली की मी तुला इंटिमेट करतो. या शॉ, सो दॅट मी अकॉर्डिंगली माझं लाईनअप करेन. ठीक आहे, एवढंच तुला सांगायचं होतं. टॉक टू यू लेटर. या या, बाय सर. बाय. इट्स डन. बाय द वे, फोन कोणाचा होता? नाही, मी आपलं सहज विचारलं, कारण त्या कंपनीचा मी भाग आहे ना, सो काही सिरियस तर नाही ना? ना ना, नथिंग सिरियस. ऍक्च्युली आपल्या कंपनीचा सीईओ डिक्लेअर होणार आहे. हसायला काय झालं? नाही, मगाशी मी म्हणालो होतो ना, मी तुझ्यासाठी लकी आहे. सो बाकी तुला माझा कॉन्फिडन्स वाटो किंवा ओव्हर कॉन्फिडन्स, एस बी कंपनीची सीईओ तूच होणार हे मला माहिती आहे. जे काही केले तेच आता तिचं आयुष्य घडणार आहे. हे तिचं पुढील आयुष्य आहे आणि हे तिचं भविष्य आहे. म्हणजे कळतंय का तो काय बोलतोय ते? आपण एक बॅड काम केलं ना, तिथे फ्रुट चोरले, आता कोणीतरी तेच फ्रुट आपल्याकडनं चोरून घेणार. शट अप चनू बेबी, मला तर वेगळीच भीती वाटते. काय राधिका? ओ माय गॉड, द्या पप्पा इथे, द्या, हे घ्या. मा, एवढंच भविष्य तुमच्या नशिबात आहे. चल चल. शनाई आणि तिच्या मम्माला कामाला लावलंय, त्यामुळे तू आता घरी जा. हा, आणि त्यांच्यावर लक्ष ठेव. नुसतं लक्ष नको ठेवू, त्यांना चांगला कामाला लाव. त्यांची कुठली नाटकं खपून घेऊ नकोस, आणि काही वाटलं तर मला फोन कर लगेच. कळलं डार्लिंग? आय लव्ह यू डार्लिंग. काय काम सांगितलंयस माहितीये तू? अरे मला त्या दोघींनी असं छळलंय, असं राबवून घेतलंय, असं पिळून घेतो, असं पिळून घेतो, असं पिळून काढतो. हॅलो 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 सनया मम्मा, आता बघा हा केडी काय करतो ते. चला चला चला. उद्या आपण दोघांनी समजलं म्हणून अचानक ती तुझ्यासारखा प्रॅक्टिकल विचार करायला लागेल अशी अपेक्षा ठेवण्यात काय अर्थ आहे सांग? याला काय अर्थ आहे सौमित्र? हे बघ डॅड, मी जे काय फॅक्ट आहे ना ते मी तुला सांगतोय फक्त. राधा या आधी सुद्धा इमोशनलीच विचार करायची, आजही तिने तेच केलंय, आणि फ्युचरमध्ये सुद्धा ती इमोशनलीच विचार करणार आहे, हे ऍक्सेप्ट करूया ना आता आपण. मला तर वाटतं सौमित्र तुला या सगळ्यामध्ये तिचं कौतुकच वाटतंय. आणि मी तुला आधी सुद्धा सांगितलंय, मी जी फॅक्ट आहे ते सांगतोय फक्त तुला. फॅक्ट? मी पण तुला आता काही फॅक्ट सांगतो. राधिकाचं असंच चालू राहिलं ना तर लवकरच राधिका मसालेला टाळा बसेल, टाळा. आणि त्याच्यानंतर इमोशनल होऊन सुद्धा काहीही तिचा फायदा होणार नाही. हे जरा अति होतय, ती होतय. तुम्ही अति केलंय म्हणून तुमची माती झालीय, कळलं ना? गर्मी होते मला. फॅन चालू आहे. हो मला आणखी गर्मी होते, मला वारा हवाय. वारा घाला, वारा घाला. वारा कसं घालू? घाला वारा. असा वारा घालता का ते? उचला वारा घाला असा. हो कारण तू कौतुक करण्यासारखीच आहेस. फक्त एक कलिक दुसऱ्या कलिकचं किती कौतुक करणार ना? आपण जर मित्र असतो तर अजून मोकळेपणानं करू शकलो असतो तुझं कौतुक. स्मार्ट. मिश्राला सांग, कॉफी छान होती. मिश्रा, कॉफी छान आहे. आता या पलीकडे तुमची काय अपेक्षा आहे सांगाल का? तुम्ही
काय बोलताय मला खरंच कळत नाहीये. म्हणजे अजूनही मला तुमच्या बोलण्यावरती विश्वास नाही बसत. असं वाटतंय की कोणीतरी बिझनेस डील करायला आलाय. नाही, तुमच्या शब्दांवरती आम्ही का विश्वास ठेवावा? तुम्ही आई बाबांना भेटायला आलाय का एखादी बिझनेस डील करायला आलाय? आपण एखादी बिझनेस डील करायला जाताना प्रॉफिट अँड लॉसचा विचार करतो, टर्म्स अँड कंडिशन्सचा विचार करतो. तसंच तुम्ही एवढ्या सगळ्याचा विचार करून इथे आलायत असं वाटतंय. यांनी इतका विचार नसता केला. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे जे काही हवंय ते सगळं दिलंय यांनी. एखादा बिझनेस पर्सन आलाय डील करायला. पण तुम्हाला वाटतंय तसं काही नाहीये. खरंच तसं नसतं ना. तर काकूंनी तुम्हाला जेव्हा विचारलं कसं आहेस बाळा, तेव्हा तुम्ही सुद्धा तुमच्या आईची चौकशी करायला हवी होती. मला खरंच माझी चूक कळली आहे आणि त्यासाठी मी मनापासून तुझी माफी मागतो आई. आय एम सॉरी. तर तसंच वाटतं. आणि आता तुम्हीच मला मदत करू शकता. मी सगळंच गमावून बसलोय. माझ्या आत्तापर्यंतच्या वागण्या बोलण्यामुळे मी माझ्या आई वडिलांचा विश्वासही गमावून बसलो. आता तुम्हीच त्यांना समजावू शकता. हे बाब, त्यांच्या मनात माझ्याबद्दल काही शंका असतील तर हरकत नाही. त्यांनी माझ्यासोबत यायलाच पाहिजे असंही काही नाही. पण आता जोपर्यंत ते मला माफ करत नाहीत तोपर्यंत मी इथून जाणार. जमायचं मला आणि तिथे गेल्यावर मला काही कामं पण नाही झेपणार आता. हो ना, त्यापेक्षा आम्ही इथे आहोत ना, तेच बरं आहे. हो, आधीच त्याच्या डोक्याला एवढा ताप आहे, त्यात आमची अडचण कशाला? आई, आम्हाला तुमच्या कामाची नाही आधाराची गरज आहे आणि म्हणून मी तुम्हाला यायचा हट्ट करतोय. अहो, एवढा आग्रह करतोय तो, तर जा ना तुम्ही. हो, पण ठीक आहे, काही दिवसांसाठी तरी या, तुम्हालाही बरं वाटेल आणि तुम्ही सोबत आहात म्हणून आम्हाला बरं वाटेल. प्लीज. आता अजिबात काही बोलायचं नाही. आजीनी भाग्यवान आहात, मुलगा अमेरिकेला घेऊन जातोय. ये चड्डी बनियान ले लो. ये चड्डी बनियान. मामा बरी आहेस ना, काय बोलतीयस? काय बोलते काय, त्या केळ्याची नक्कल करते. बघितलं ना कसं रुबाबात सगळं आपल्याला सांगून गेला ते काय काय करायचं ते. हो, तो हल्ली अति करायला लागलाय. हल्ली नाही, गॅरीला नोकरी लागली आहे ना, त्याचा माज ह्याला आलाय. नाही, त्याचा माज उतरला ना तर बघ. मम्मा ते सगळं सोड ना आता. केड्यांनी इतक्या 100 गोष्टी सांगितल्या होत्या, मला एकही आठवत नाही. तुला आठवत आहेत का? हा, तो गॅऱ्याला आल्यावर हे करा आणि ते करा, गॅऱ्या आल्यावर ते करा. काय गॅऱ्या गॅऱ्या? हा ग, तेच ग, जावई बापू आले की असं करा आणि तसं करा. हा, त्याच्यापैकी एक आहे आता जेवण मांडून ठेवलं पाहिजे इथे आपल्याला. नाही, आता चांगली मोठ्या पदाची नोकरी मिळाली आहे मला, त्यामुळे आता बघ कसा मोठा होऊन दाखवतो मी तुला. माझी तुमच्या बरोबर कधीच कॉम्पिटिशन नव्हती, पण तुमच्या पुरुषी अहंकारामुळे तुम्ही सतत माझ्या बरोबर कॉम्पिटिशन करत राहिला. पण नेहमी तुमच्या चुकीच्या निर्णयामुळे माझ्या समोर हरलायत तुम्ही. पण आता हरणार नाहीये मी राधिका, आता तो ऑप्शनच नाहीये माझ्याकडे. आता तो बघच मी काय करून दाखवतो ते. तुम्हाला खूप शुभेच्छा, तुम्ही सुखानं जगा आणि मलाही जगू द्या. हा, केड्या कुठेच रे? काय म्हणजे घरी आहे. घरी काय आलं, मी तुला सांगितलं होतं ना इथे इथे थांबून लक्ष ठेव म्हणून. अरे भाई, मी आता धंदेवाला माणूस आहे ना. आपला चड्डी पनियांचा धंदा दुसऱ्यावर सोपून आलो होतो, ते सगळं आवरून आता घरी घेऊन आलोय. पण भाई, तिकडचं वातावरण कसं आहे, बदल जाणवतो की नाही? हा, म्हणजे हो जाणवतोय. अरे, मला तर सॉलिड मजा आली माहितीये. राबून घेतलं तू सांगितलं होतं ना, त्याच्यापेक्षा जास्त राबून घेतलं. बाप जन्मात एवढी कामं केली नसतील, लोकांनी एवढी कामं करून घेतली त्यांच्याकडनं. अरे, खूप मजा आली. हा हा, ठीक आहे, चल मी ठेवतो, उद्या बोलू आपण. चल चल, बाय बाय बाय. मस्त पैकी दम बिर्याणी खाणार आहे. बरं झालं एकट्यानं.
कारण माझ्या एकट्या पुरती चांगली आहे ना मी. दम बिर्याणी. नाही होऊ दे, तुमचं सावकाश होऊ द्या. मी मात्र दम बिर्याणी खाणार एकटा. तुला नक्की काय म्हणायचंय? मला त्या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय आणि महाजनी काका काकूंना त्यांचा मुलगा. तरी रिप्लाय कर माया. कर कर रिप्लाय कर. माया. हाय हाय माया. आणि यारी आपल्या नकावटीतून त्यांनी चिकन बिर्याणी खाल्ली, दिली पण नाही, शेअर पण नाही केलं. दिस इज नॉट फेअर या. बर दुसरा कपडा दे. मम्मा. मम्मा व्हॉट इज दिस? हँडकरचीफ. माय गॉड, आय नो दिस इज अ हँडकरचीफ. हँडकरचीफ वर काय आहे बघ? ओ माय गॉड, लिपस्टिकचे मार्क्स. हा गॅरीचा रूम आहे ना? हो. ओ माय गॉड, मी म्हणलं नव्हतं तू ज्योती मॅन जे म्हणत होता ते खरंय म्हणून. ज्योती मॅन. ओके ओके. क्यारी क्यारी स्पीक्स. म्हणजे राधा तू या घरात आलीस ना म्हणून आम्ही असेल. आता बघ, मम्मी आणि डॅडचं वैचारिक कधीच पटत नव्हतं, माझं आणि डॅडचं बिझनेस वरून कधी पटलेलं नाही. तू या घरात आलीस आणि या घराला घर पण आलं. खरं तर राधा तू ज्या ज्या माणसांच्या आयुष्यात जातेस ना त्या माणसाच्या आयुष्याचं सोनं करतेस. काही काय सौमित्र, खरं तेच बोलतोय. आता डॅडचं बघ, डॅडला इम्प्रेस करायला कितीतरी माणसं धडपडत असतात रोज. तू तर काही दिवसात इम्प्रेस केलंस डॅडला. आता बास. खरंच राधा, खरंच मी खूप लकी आहे. मी खूप लकी आहे कारण तू माझी बायको आहेस. आमचं पोट्ट का करत आहे? आंघोळीला गेलाय. कधीची हाक मारतीये, येतच नाही बाहेर. आणि ते गाई गडबड सुरू असेल नाही किचन मध्ये? हो, काम करता करताच तुमच्याशी बोलते. असू दे असू दे, तुझं काम कर बरं. नंतर मग फोन करेन. तू आज येशील बरं? होय, येऊन जाईल. चल ठेवते. आज महाजनी काका काकू अमेरिकेला जाणार. मी आईंना म्हणाले खरं इमोशनल नाही व्हायचं, पण खरं तर मलाच कसं तरी वाटायला लागलं. असो, शेवटी त्यांच्या आनंदातच आपला आनंद आहे. तिचा पत्ता तरी सांग मला. त्यांना तुला कशाला हवंय सगळं? कारण मला जर कधी प्रॉब्लेम आला किंवा तुला काही प्रॉब्लेम आला तर मला तुझ्या ऑफिसला येता येईल ना? नाही, आय विल मेक शुअर की माझ्या बाजून अशी कुठली इमर्जन्सी येणार नाही की तुला यावं लागेल. ओके फाईन, मला निदान तुझ्या कंपनीचा नंबर तरी दे. म्हणजे तुझा मोबाईल जर कधी बंद असेल तर मी तिथे फोन करेन. दॅट्स इट. थँक यू फॉर द ब्रेकफास्ट. भेटूच. गॅरी. गॅरी, आय नो मी एवढं विचारून पण तुम्हाला काहीच सांगत नाही. इट मीन्स काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच आहे. पण आज महाजनी काका काकू अमेरिकेला निघतायत, त्यांना निरोप द्यायला जाऊया आपण. जाऊया म्हणजे जायलाच पाहिजे. ते सुद्धा तू भेटल्याशिवाय जातील का असेच? निघूया ना मग. बरं ऐक ना,
आता तुझ्या या स्वभावामुळे बघ ना, महाजनी काकांना सुद्धा त्यांचा मुलगा मिळाला, त्याला सुद्धा आई वडिलांचा सहवास मिळाला. मला खात्री आहे राधा, तुझ्या याच स्वभावामुळे आपलं हे नातं आणि आपला संसार कधीच तुटणार नाही. थँक्यू. डॉलरचा व्यवहार आता एक डॉलर म्हणजे अंदाजे साधारण तुम्हाला सांगतो 72 रुपये पडतात. चिरंजीवांना खर्चात कशात टाकायचं ना. हे पण बरोबर आहे. हो ना, म्हणून मी पण ना वाटेत जो काही फराळ लागणार आहे ना तो बरोबर ठेवणार आहे. अहो पण मला काय म्हणायचं आहे, एअरपोर्ट वर त्यांनी बघितलं वजन जास्त झालं आणि सामान काढायला लावलं तर काय करणार तुम्ही. अरे बापरे, मग आता काय करायचं. म्हणूनच सगळं तुला समजावून सांगत होतो, पण आता चिरंजीवांचं ऐकणार त्याला आम्ही काय करणार. आम्हाला विचारतो कोण. बर हे ठेवायचंय, मी ठेव. काय आणलं होता. अहो गोडा मसाला आणलाय काकूना. सूट बूट हॅट वगैरे घ्या तिकडे. तिकडे गेल्यावर बघता येईल ना ते. नाही नाही असं कसं, काकूंचा पोशाख तुमच्या पोशाखाला शोभायला नको. जोडी कशी दिसली पाहिजे छान. काहीतरीच नाही तुमचं. हो नाही तर नवरा फॉरेनर आणि बायको इंडियन असं लोकांना वाटायचं. आणि बघा महाजनी, पुढच्या काही दिवसासाठी तुम्ही सोसायटीचे सेक्रेटरी आहात हे विसरून जायचं. तिकडे जा, फर्स्ट क्लास व्हायची, नायगरा वगैरे बघा, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बघा, जे करावंसं वाटेल ते करा. लास वेगसला पण जाऊन यायचं. काय फिरा फिरा, लोक जीवाची मुंबई करता, तुम्ही जीवाची अमेरिका करा. मिस्टर गुरुनाथ सुभेदार. येस. As I said before, हे ऑफिस आहे आणि इथे फक्त कामातला परफॉर्मन्स बोलतो. सो जर इम्प्रेस करायचं असेल तर कामातून करा, आणि जी कामं ठरली आहेत ती तर करावीच लागणार आहेत, नाही का. यशवंत सरांच्या मर्जीत राहणं वाटतंय तितकं सोपं नाही आहे. आणि तुझ्या मर्जीत राहणं. चला काम करूया. तुला सोडून तू कुठे जाऊच शकत नाही ग. मला तीच भीती आहे मम्मा, तू मला सोडून तर नाही ना जाणार. आता तुला सांगितलं ना, नाही जाणार तो तुला सोडून. असंही त्याला राहायला घर नाहीये. राधिकाचा आधार होता, पण आता राधिका पण नाहीये. कारण का राधिकाचं लग्न झालं सौमित्र बरोबर. तो जाऊन जाऊन कुठे जाणार, येणार तुझ्याकडेच. बट यू रिमेंबर व्हॉट तो ज्योतिमॅन काय म्हणला होता. ज्योतिमॅन. कोण ज्योतिमॅन. अरे तो यार फ्युचर टेलर फार्म रीडर. ज्योतिषी बुवा. हा हा. हे बघ तो जे म्हणला ते खरं असेल ना तर गॅरी नक्की काहीतरी लपवतो. पण काय लपवतोय. टर्न्स आउट शी वॉज ॲब्सोल्युटली राईट अँड आय वॉज रॉंग. मोठ्या शिताफीनं तिनं त्या मल्टीनॅशनल कंपनी बरोबरचा डील फायनल केलाय. सो आता मला वाटायला लागलंय सौमित्र की माझा राधाबद्दलचा अगोदरचा निर्णय बरोबर होता. कुठला. हे बघ आपण आपल्या यंदाच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सच्या मीटिंग मध्ये तिला इन्क्लूड करू. डॅड तू बोलतोस खरंच. येस ऍब्सोल्युटली. आणि त्या मीटिंग मध्ये मी अजूनही काही छान सरप्राईजेस रिव्हील करणार आहे. इट्स गोइंग टू बी अ बिग बिग सरप्राईज फॉर राधिका. डॅड थँक्यू राधाला ऍप्रिशिएट केल्याबद्दल. तिकडे बघून असं वाटतंय की म्हातारे इतुके अवघे पाऊडशी वयमान. शोभून दिसताय. नाही काकू तर इतक्या मस्त दिसतायत ना की बहुधा माझीच दृष्ट लागेल तुम्हाला. राधिका तुझी थट्ट असून मला वाटलंच होत राधिका या दोघांना आतमध्ये घेऊन गेली का नाही. त्याच वेळेला काहीतरी वेगळा माजरा आहे बरं. ए रेवती अशी काय बसून राहिलीस नुसती, जा ना लवकर केक घेऊन ये ना. हो हो आणते. या समारंभाचा शेवट ह्यांच्या केक कटिंगने होणार आहे. चला 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 चला. अपना परिचय करा रे, आप कहां से बोल रहे, कौन बोल रहे हैं. मैं गैरी की पीवी बात कर रही हूँ. भाभी. अरे प्रणाम भाभी, पाए लागू. भैया कैसे हैं.
जरा हळू. हा नाही नाही, इस बार गाव में बारिश हुई की नहीं? या बंबई में तो बहुत बारिश हुई, हम बता दें आपको. ऑफिस में भी एक बार पानी घुसा था. अरे सब चडिया भीग गया, आपको कैसे बता देना चाहिए. आप बोलिए बोलिए. रॉन्ग नंबर है का? कौन इडियट है? हेलो, मैं गुरुनाथ सूबेदार की वाइफ बोल रही हूँ. वाइफ वाइफ. देखे देखे, आप हमें फिर से कंफ्यूज करे जा रही है. आप ठीक से बताइए, आप भाभी है या बीवी है, हमको कुछ पता नहीं चल रहा है. सगळं स्टाफ असणारच ना, म्हणजे सगळे कलीग्स माझे आहेतच ना. म्हणजे तू होतीस ना ऑफिस मध्ये, तुला माहितीच आहे कसं असतं स्टाफ, त्यांची गडबड सगळीच. काय चाललंय तुझं? मला एकतर स्टॉप कॉलिंग मी दीदी. ओके, मी काय तुझी दीदी आहे का? तू काही लपवतोयस का माझ्यापासून गॅरी? ओके दीदी, हा नाही नाही, तू पण काळजी घे, मी येतो, भेटूच आपण. हा म्हणजे ऑफिस झालं की निघेनच मी. बाय बाय दीदी, बाय. कॅरी असं का वागतोय माझ्याशी? कॅरी, तू नक्की काहीतरी लपवतोयस माझ्यापासून. आय एम डॅम शुअर. आता तुम्ही मोकळे झालात. काय पाहाजी, काय बोलताय तुम्ही? अडचण कसली हो? संकट आली की आपण तिघही एकमेकांसाठी धावून जायचो. अरे माझे नाही, लोक म्हणतात की तीन तिघाडा काम बिघाडा, पण आपलं असं नव्हतंच. सगळी कामं आपण सोबतीनच केली, पण यावेळी मात्र अमेरिकेला जाताना तुम्ही आम्हाला टांग देऊन जाताय. खरं सांगू, अमेरिकेच कितीही कौतुक असलं ना, तुम्हाला सोडून नाही जाऊ. आता मैत्रीचा दुरावा नाही सोडून. अमेरिकेला तुम्ही जात असला तरी आपली नेट भेट होणारच आहे ना. मुलांची काळजी घ्या. हो, पण तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. काकू, तुमच्या जाण्यामुळे ना माहेर पुन्हा एकदा दूर गेल्यासारखं वाटत. काय ठरलंय आपलं? काका काकूंना आपण हसत निरोप द्यायचंय, रडायचं नाहीये. राधिका, ही आमच्या घरची चावी. आम्ही कधी परत येऊ माहित नाही, पण आता आमच्या घराची जबाबदारी तुलाच सांभाळायची. काकू, असं नका करू. म्हणजे मला आवडलं असतं, पण काय सध्या मी इथे राहत नाही ना. तुम्ही नानींना ती जबाबदारी द्या. हे चिकणी. काळजी घ्या. राधिकाला सांभाळ. आणि त्याच ऑफिस मधली एक मुलगी मी असल्यामुळे मला माहितीये की नाही. कमॉन शनू बेबी, आता नेहमी नेहमी तसंच घडणार आहे का? इट वॉज माय शनू, माझी शनू बेबी होती तिथे, म्हणून तसं घडलं. आता सारखं सारखं तसं घडणार आहे का? आणि हे बघ, तसं काहीही नाहीये. फक्त आपण त्याला त्रास देतोय ना, म्हणून तो आपल्याला त्रास देतोय. दॅट्स इट, बाकी काही नाहीये. नो मम्मा, इट्स नॉट लाईक दॅट. जाऊ दे, सोड सगळं, आज त्याला घरी येऊ दे. बघ, मी नाही ना दुधाचं दूध आणि दह्याचं दही केलं तर मी पण सनायन. दुधाचं दूध आणि दह्याचं दही काय विरजण लावते ही? सॉरी, हे घर खूप मेंटेन्ड आहे. इंटेरियर्स वगैरे किती सुंदर ठेवलंयस तू, सगळंच तुझी टेस्ट कळते यात ना, यु नो. आणि घराला अशा पॉझिटिव्ह वाईब्स जाणवतात. एक्झॅक्टली, आय डू लाईक पॉझिटिव्हिटी. आणि घराच्या बाबतीत म्हणशील तर मला पॉझिटिव्ह वाईब्स खूप आवडतात. मला माझा क्लास मेंटेन करून ठेवायला आवडतो. अँड व्हेन इट कम्स टू लाईफस्टाईल, आय रिअली कांट कॉम्प्रोमाइज. लाईफस्टाईल आणि हाय स्टँडर्ड्स तर मलाही मेंटेन करायला आवडतात. तसाच प्रयत्न असतो माझा. म्हणजे माझ्या करिअरच्या बाबतीत मला पॉझिटिव्ह वाईब्स जाणवायला लागल्यात. नाईस कॉफी. ओ या, शुगर वगैरे सगळं व्यवस्थित आहे ना? मला जशी आवडते मी तशीच बनवली असो, आय होप. तुझ्या आणि माझ्या आवडी ऑलमोस्ट सारख्या आहेत.
कॉफीच्या बाबतीत. यु नो माया, या इंडस्ट्रीमध्ये एकट्यानं मोठं होण्यापेक्षा एकमेकांच्या मदतीनं, एकमेकांची साथ देऊन मोठं होणं जास्त योग्य ठरतं. बघून तरी वाटतं की तुला माणसं कळतात, कारण तू तशी आहेसच. सॉरी, मी परत तुझं कौतुक करणार नाही, तुला आवडणार नाही. मी कॉफीचं कौतुक करतो. छान आहे, स्ट्रॉंग आणि जेवढी हवी तेवढीच स्वीट. मला खूप आवडते तू बनवलेली कॉफी. एनिवे, थँक्स फॉर द कॉफी आणि थँक्यू फॉर इन्व्हायटिंग. या, माय प्लेजर. येतो मी. या, शांत हो, काय बोलतेस तू? कुठून कुठे गेलीस एकदम? अफेअर कसला? हे बघ, एक गोष्ट लक्षात घे, मी राधिकाला सोडून तुझ्या बरोबर काही उगीच नाही राहत आहे. मग दुसऱ्या कोणाच्या मागे कशाला लागेन मी? वेडू उगीच काहीतरी वेड्यासारखं डोक्यात आणू नकोस, कळलं? काय नाही, एक तुला नाही कळणार शनाया, तू लहान आहेस अजून. तुझं माझ्यावर प्रेम आहे आणि माझं लक्ष पूर्णपणे मायावर आहे. एकदा फक्त मायाला SB कंपनीची CEO होऊ दे, ती कंपनी मी टेक ओव्हर करणारच. ठेवली असेल. अगं खरंच नाही, इथे नाही, इथे नाहीये. डायरी इथे असते ना. नाही पण तिथे नाहीये. अरे नाही कसं नाही, बघायला पाहिजे. अगं नाही, या बघ ना, इथे कुठ इथे ठेवली असं जागा आहे. हा, फ्रेम वरती बघ ना. पण बरं, तू शोधलीस म्हणून तुला बरोबर सापडत सगळं यार. आपण नीट शोधलं ना की सगळं सापडत. अरे सापडत. अथर चल ना, लवकर लवकर आवर. हा, तुला शाळेत जायचंय ना, नाही तर स्कूल बस निघून जाईल. मी सोडणार आहे त्याला, डोंट वरी. बरं ठीक आहे, पण तरी सुद्धा तुम्हाला लवकर आवरायलाच लागणार. पोहोचतो वेळेत, पोहोचतो, डोंट वरी. लवकर चला, आई मी निघते. हो, सगळ्यांचे डबे भरलेस पण तुझा इथेच राहिलाय. चला बाय 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 बाय. काय स्पीड आहे तिचा? हा स्पीड बघितल्यावर मला मात्र दमायला होतो. घरी आल्या आल्या सगळं घर ताब्यात घेतलं. नेने चॉईस कोणाची आहे? येतो ना मी बाहेर. हा जरा थांब, आलोच मी. हा आलो आलो, लवकर ये. हा तर भेटूया ना मग. या ठीक आहे, कुठे भेटूया? हा मी ऍड्रेस मेसेज करतो तुला. यारी बाहेर का येत नाहीये? हा फोनवर बोलतोय का कोणाशी? या ठीक आहे, सी यू. आय सी यू देन. गॅरी तू लपवतोयस माझ्यापासून काहीतरी आणि मी ते शोधून काढणार. हो मला पण आताच कळलं याच्याकडून. म्हणलं चल मी येतो आज, मी तुझा पेरेंट, एवढं काय. हे अथर्व, आज तर आपली पॅरेंट्स मीटिंग आहे ना? हो. मग तुझे पॅरेंट्स कुठे आहेत? हे तर आहेत माझे पॅरेंट्स. मी तर काका. तुम्ही हसताय कशाला? रेडायस का तू? अरे काका कधी पॅरेंट्स असतो का? आई केव्हा बाप्पांना जाणायचं आणि तेच आपले पॅरेंट असतात. चल आता काय वेडा आहेस तू? वेडा 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 वेडा. का पेरेंट म्हणजे नक्की काय? म्हणजे पेरेंट्स हे काय फक्त आई बाबाच असतात असं थोडीच आहे? हो, मला नाही वाटत बाबा पेरेंट म्हणजे फक्त आई बाबाच असतात. आपल्यासाठी आई बाबा जे जे करतात, ते जे कोणी आपल्यासाठी करत असेल ते आपले पेरेंट्सच असतात की. म्हणजे आता अथर्वच्या बाबतीत सांगायचं झालं ना, तर याला ना खूप घाणेरड्या सवयी ना काय काय, म्हणजे अभ्यास करायचा कंटाळा, हो की नाही? हो.
मग याला कंटाळा आल्यावर काय करतो, मी अभ्यास घेतो त्याचा मुद्दामून. हा म्हणजे हिस्ट्री मला शिकवायचं असेल ना तर कधी कधी मावळा बनतो, कधी कधी मॅथ्स मधला भोपळा होतो तुझ्यासारखा. मग याला कधी कधी कंटाळा येतो, मला आंघोळ नाही करायची, ड्रायव्हर बनायला लागतो आणि साहेबांना आणायला लागतं स्कूलला. मग साहेब घरी आल्यानंतर त्यांच्याबरोबर मस्ती करायला लागते. तुम्हाला पण सगळ्यांना आवडते की नाही मस्ती करायला? हा मी पण त्याचा मस्तपैकी फ्रेंड बनतो तुमच्यासारखा आणि भरपूर मस्ती करतो त्याच्याबरोबर. आणि एवढंच नाही, चांगले संस्कार होण्यासाठी जे जे काय करायला पाहिजे ते सगळं करतो मी त्याच्यासाठी. आता मला सांगा, हे काय फक्त आई बाबाच करतात का? मी त्याचा काका आहे किंवा फ्रेंड आहे काही असेल, पण मी हे सगळं मनापासून करतो त्याच्यासाठी. लक्षात घे, आज जर काही गडबड झाली ना, मी जर फसलो ना तर माझी नोकरी जाईल, कळलं? नाही 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 बाय बाय, तुझी नोकरी जाता कामा नये यार. तुझी नोकरी गेली तर मलाही पैसे मिळणार नाही, माझ्यावर पण उपासमारी येईल. मग काहीतरी कर आणि काही करून शनाला इथून कळतो, कळलं? मी इथे अडकून पडलो, तू काहीतरी कर यार प्लीज. हा करतो करतो, काहीतरी करतो. हा काय करू यार, हा दुसऱ्या सिम वरून फोन करतो तिला. हॅलो. हॅलो, मी सनया बोल रही है क्या? तो कसं वाटलं फूड? सुपर, मला आवडलं. मग पुढच्या वेळेला येशील ना नक्की परत? नेक्स्ट टाइम मे बी मीच तुला घेऊन येईल. बर माया, मी काय म्हणतो, आपण आता बऱ्यापैकी वेळ इथे घालवलाय, म्हणजे लंच टाइम सुद्धा होऊन गेलाय, तर कामासंदर्भातलं काही इथेच बोललो तर चालेल ना? ह्या प्लीज. मी मार्केटमध्ये आता काय काय स्ट्रॅटेजीज आता नव्यानं आणायचा प्रयत्न करतोय हे जरा मला तुला सांगायचं होतं. प्लीज गो अहेड. आणि त्यात तुझ्या स्ट्रॅटेजीज म्हणजे लुकिंग फॉरवर्ड टू हियर.